जबाबदारी जी आहे ती इतर मंत्री देणार की नवीन चेहरा कोणी तुम्ही समोर आणणार आहात? मी असं काही म्हटलं नाही, मी सांगितलं राजीनामा न देता हा पर्याय आहे का? नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोघांना चुकीच्या पद्धतीनं दांबून ठेवलेलं आहे. पहिल्यांदा अनिल देशमुखांचं होतं, त्यांनी आदेश झाल्यावर स्वतःहून राजीनामा दिला. नवाब मलिक यांची जी अटक झालेली आहे ही चुकीच्या पद्धतीनं झालेली आहे अशी आमची धारणा आहे. त्या पद्धतीनं आम्ही कोर्टात नवाब मलिक त्यांचे कुटुंबीय लढत आहेत आणि त्यामुळं तोपर्यंत हा भार दुसऱ्यांना सोपवण्याचा निर्णय आम्ही केलेला. क्या कोर्ट से आप लोगों को उम्मीद थी की नवाब मलिक को राहत मिलेगी और राहत नहीं मिलने के बाद फिर आप आज मीटिंग में फैसला हुआ है? हाँ, पिछले दो दिन के पहले अपेक्षा थी कि उनको राहत मिलेगी, नहीं मिली. इसलिए अभी 31 मार्च ईयर एंड है, इसलिए ये निर्णय करने की आवश्यकता थी, इसलिए हमने किए हैं. पटेल साहब, वो क्या मंत्री पद पर बने रहेंगे, इस्तीफा नहीं लिया? वो बने रहेंगे. एडिशनल जिम्मेदारी उनके मंत्रालय की, एडिशनल जिम्मेदारी उनके मंत्रालय की? मैंने बताइए कि मुख्यमंत्री महोदय को हम उनका मार्गदर्शन लेंगे, वो अंतिम निर्णय उसके ऊपर लेंगे. कितने दिन लगे जयंत राव, कितने दिन जल्दी कंटिन्यू रहेगा उनका जो है मंत्री पद जो है उसको लेके, कितना दिन कोई? क्या आपको तकलीफ हो रही है क्या? अरे सर, हमें नहीं हो रही, मुझे बता चाहते सबसे नहीं, मैं नहीं कर रहे ना, हम उनका इस्तीफा नहीं ले रहे क्योंकि उनकी अटक ही गलत है, इसीलिए वो मंत्री है. लेकिन अभी जिम्मेदारी जो उनके है वो अटक हुआ है, उनको अरेस्ट हुई है, इसलिए वो पूरी नहीं कर पा रहे, इसलिए उनकी जिम्मेदारी टेम्पररी स्वरूप से अलग अलग लोगों को दी जाएगी. एक नवाब मलिक यांनी विनोबाभाई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे त्यांच्या मुलाने की त्यांना खंडणीसाठी आपल्या जामिनासाठी दुबईहून फोन आला होता, याबद्दल आपल्याला काही आज बैठकीत झालं का, किंवा याच्याबद्दल काही म्हणा? नाही, मी आत्ता बाहेर आल्यावर तिथे टीव्हीवर बघितलं ही बातमी आपण जी सांगितली ती, पण मला नक्की तपशील माहीत नाही. माहीत असलं तर मी उद्या सांगेन तुम्हाला माहिती घेऊन. पेनड्राईव्ह प्रकरणावर काय बोलाल, कारण सध्या एक पेनड्राईव्ह आला, दुसरा आला, परत अजून पेनड्राईव्ह येणार आहे.